आणि ज्यांना आपण निवडून दिलंय, ज्यांना आपण आमदार केलंय, ते काय करत बसले नागपूरला? तुम्हाला तुमच्या पिकांचा हमी भाव मिळाला नको का? कालच मी आपण मी कुठेतरी नांदेडला होतो, तिथे कुठं होतो आपण काल, ते टोमॅटोचे आपण बघितलं, कुठलं गाव होतं ते, चितगावनला होतो, तिथं तिने सांगितलं आमचं सोयाबीन पीक या अतिवृष्टीच्या मुळे वाहून गेलं किंवा खराब झालं ते, आणि आता आम्ही टोमॅटोचे पीक घेतलेले एक एकर मध्ये 1,00,000 रुपये घातले, आम्हाला माहित नाही राजे काय पैसे मिळणार, कारण एक क्रेट पूर्वी 1,000 रुपयाला जायची, ती आता नुसते 50 रुपयाला जाते, ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, हमी भाव तर माहित नाही काय हमी भाव मिळणार आहे. मग आपण इथं म्हणतो शेतकरी हे कृषी, आपलं भारत हे कृषी प्रधान देश आहे, 70% हा आपला शेतकरी आहे, बाकीचे काम सोडून दे बाबा, या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सगळेजण बाहेर पडाल. काल शेतकरी जागतिक शेतकरी दिन होता, आणि ज्यांना आपण निवडून दिलंय, ज्यांना आपण आमदार केलंय, ते काय करत बसले नागपूरला? काल कृषीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत का चर्चा केली नाही त्या लोकांनी? का चर्चा सत्र ठेवलं नाही? तर काय चालू आहे नागपूरला? नागपूरला चालू आहे हिनी काय भूखंड खाल्ला, तिने काय भूखंड खाल्ला, हिनी काय त्या खुनाच्या आरोपीमध्ये हा तिथं होता, हा खून तिथं झाला, तिथे हा नेता तिथं होता, हीच चर्चा तहकूब मधीच तहकूब. सत्तेतले लोक सुद्धा त्या वेलमध्ये येतात आणि तहकूब करतात. अहो आमच्या पैशावर हे अधिवेशन चालते? अधिवेशन कशासाठी चालण्यासाठी पाहिजे? शेतकऱ्यांच्या विषयासाठी चालायला पाहिजे. शेतकऱ्यांना हमी भाव का मिळतोय ते आमदारांनी प्रश्न विचारायला पाहिजे. सरकारने सांगायला पाहिजे की आम्ही या आम्ही शेतकऱ्यांसाठी हे केलं, एवढे पैसे दिले आम्हाला, लाईट बिलासाठी तुम्ही भांडायला पाहिजे. कर्नाटकासारख्या ठिकाणी लोड शेडिंगच नाही, रात्रभर पाणी मिळते, दिवसभर पाणी, रात्रभर लाईट मिळते, दिवसभर लाईट मिळते, त्यांना कशी लाईट आहे, आम्हाला का नाही? मग रात्री देतात, थोडासा काहीतरी स्लॉट देतात, त्याच्यामध्ये रात्री आपण जायचं शेतात, म्हणजे आपल्याला माहित नाही तिथं विंचू आहे काय, साप आहे काय, तिथं कुठे करंट आहे, या सगळ्या अडचणी आहेत. किती जण वारले त्याच्यात, ह्याच्यावर चर्चा होते का? हे कहना कोणाला वेळ नाही, हे सगळी चर्चा सत्र करावं, आणि ह्याच्यासाठी बंधू भगिनीनो, ह्याच्यासाठी हे स्वराज्य आहे.